गाइस आज आपण बनवणार आहेत पोपटी एकदम ब्रँडेड प्रकारे आणि पोपटीचं सर्व काम करणार आहे आपण सौरभ. सौरभला अनुभव दांडगा अनुभव असलेला सौरभ इकडे चिकन 25 वर्षाचा अनुभव इकडे मडक इकडे शिंगा इकडे अंडी आणि एक भरलेली आहे इकडे बघा विक्रांत साहेब कुठे गेले एक भरलेली आहे इकडे बघा सौरभ साहिल यश आणि विक्रांत गेला घरामध्ये आणि हा मी तुमचा लड़का पहिले काय बोला चल आणि हा मी इकडे बघा सौरभ शिंगा भरताना मस्त पैकी एकदम ब्रँडेड तेल बिल टाकलंय त्यामध्ये आता त्यानंतर गप तू तुला माहिती आहे का कशाचं काय माहिती आहे का सौरभनी सौरभ बोलला ना टाका तर टाकायला विषय संपला आता चिकन शिंगांवर चिकन बघा पीस आणि हे बटाट सौरभ एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय त्याच्या एक्सपेरिमेंटला यश यावं हीच माझी मनोकामना हा आता त्यावर ही अंडी मीन्स गावठी कवटा कसं लगा मेरा मजाक कवटा टाकण्यात येईल याच्यावरती तुझ्या का बोल आता बोल साईडला आणि हा आला इकडे विक्रांत इकडे अंडी टिचकून आणल्या त्यांनी बघा अंडा टिचकवलेला आहे आता बघा अंडी भरतोय आणि अंडीवरती परत चिकन टाकण्यात नाही ती आमच्या कशी जास्त होती ना 10 ही तुम्ही 5 आणले असतील त्यामुळे आम्ही डिस्कवित नाही आम्ही डिस्कवाय माणूस ती जाऊ ते एक कुठे आहे आणि हे चिकन आहे त्यावर दोन शिंगा टाकता येतील शिंगा टाक थोडस आणि थोडशा पर्यंत घरी नाही उकडाय उकडायला आमच्या शिंगाच नाही मिळत घरी नाही ते इथले इथे आता त्याचा कार्यक्रम होणार आहे शिंगा खुडल्यात आम्ही शो काय त्या कमी करू शकतो कारण मग खुडल्या त्याच्या जास्त आपणच एक नाही त्या उरले एवढ्या दोन हंड्या भरलेल्या आहेत आता या उरलेल्या शिंगा आम्ही उखडायचा प्रयत्न करू प्रयत्न नाही उखड शंभर एखादी आग पेटेल उखडूच आणि हा प्लॅन आम्ही कुठे पार पाडतोय सौरभ यांच्या सक्षम घरी पार पाडतोय हा प्लॅन बरोबर आहे सौरभने आम्हाला खास इन्व्हाइट केलं की या तुम्हाला माझ्या हातची पोपटी खावतो त्यासाठी आम्ही आलो उत्साहित आणलो आणि आपले प्लॅन मागचा 4 वर्षापासून प्लॅन फेल करणारे विक्रांत पवार यांनी वेळात वेळ काढून आपल्याला कोंबडा उपलब्ध करून दिला त्यासाठी मंडल आभारी मंडल साहिल मंडल आभारी मंडल यश तुमचं पण मंडल आभारी असं सांग ना यश नाराज आहे कारण की मागचा प्लॅन फेल केला त्यांनी त्यासाठी बाबूर खूप नाराज आहे सौरभ आणि यश अर्ध्या रस्त्यामध्ये आलेले आणि त्यांना त्यांनी फेटाळून लावलं काय मला जमणार आणि बोला बोलला का प्लॅन आजचा प्लॅन कॅन्सल करू आम्ही अरे येणार होतो रस्त्यात होतो आम्ही तो प्लॅन फेल केला यांनी तेव्हा त्याचं सर्व श्रेय या माणसाला जात आणि आजचा प्लॅन सक्सेसफुल करण्यामागचा मेन माणूस सौरभ आणि यश वेळात वेळ काढून सर्वात पहिले कॉल करणारा माणूस नाही कॉल केला त्यांनी आणि आता त्याच्यावरती टाकतोय बुराडा बुराडा कसं एकदम चव येते ना कॉल लागत नसतो चव बुराडा त्यावर बुराडा टाकलाय त्यामुळे चव येईल आणि वाफ बाहेर निघणार नाही मेन विषय आणि लो बजेट होता लो बजेट नुसता शिंगा नुसता शिंगा टाकणार अरे पण त्या कशा काय अरे पेटा टाइम लागेल ना इथे आपले आहे ना बाबू ये दोघांना पिशवी दे ना तुम्ही गेले कुठे चिकार झाले ना याची शिकार चिकार आहेत शिंगा आता हंड्या बिंड्या भरून झाल्यात आता आग पेटवायचा आता आग पेटवायला लागेल चला आग पेटवायला घे हंडी घे रे ती चला घेऊ ना कुठं पण तुला जमल तसा इथं असा ठेवायची हंडी ना हंडीच्या साईडला दुसरी हंडी ना त्याच्यावर ठेवायची ही लाकडं
आणि द्याचं पेटून धर पेटाव करून आई मी पोपटी बनवे आलो अरे येस तू आज पण दिसत नाही रे जरा ये ना उजेडात ये ना हे बघा रताची पद्धत बघा ज्यांना माहिती नसेल कसं रचायचं असतं बघून घ्या सौरभ कडून शिकून घ्या सर्व सौरभ कसा एक्सपिरियन्स वाला माणूस आहे एकदम डेंजर वयाच्या मनाने 25-25 वर्षाचा दांडगा अनुभव असलेला सौरभ शेलार आमचा वन मॅन शो हे सर्व बनवण्यात सौरभ एकदम माहीर असा माणूस आहे आणि हे सौरभचं फार्म हाऊस दिसणार ना तुम्हाला पण इथनं 8-10 एकर असेल तर सौरभ यांचा प्लॉट आहे आणि इकडे बघा कुठे हा दिसत असेल तुम्हाला बघा दिसतो का हा व्हाईट व्हाईट कलरचा 40,000 कॅमेरा लावलाय इथून 5 किलोमीटर पर्यंत तो हे आपले छायाचित्र घेऊ शकतो असा सौरभनी टिपू शकतो असा डेंजर कॅमेरा सौरभनी लावलेला आहे बघा कसं रस्ते बघा पद्धत बघा रचण्याची एक एक लाकूड एक लाकूड आता जरा व्हिडिओ बंद करतो कारण की डायरेक्ट आता पेटाला दाखवतो तुम्हाला आता जरा रचतो मी पण जरा काहीतरी मदत हवी माझी पण सौरभला असं मला सौरभ बोलतोय मनातल्या मनात ते मला कळलं तर थांबा आता मदत करतो जरा 15 मिनिट्स लेटर एक तास तो बघा आता पेटवलेले मस्तपैकी एकदम ब्रँडेड प्रकारे इकडे विक्रांत व्हिडिओ शूट करताना यश बघताना तिकडे साहिल आपला आवडता खेळ रम्मी टाईम जंगली रम्मी पे आवना महाराज आणि सौरभ दांडगा अनुभव असलेला माणूस फीस आग लावलेले इकडं आणि इकडे मी आनंद घेताना थंडीमध्ये गरमीचा ए बरोबर दिसतो का ज्यात मी बघ समोर बघ ना काला दिसतो सर तुझ्या गोरा हा असा तू पण गोरा दिसतोस फोन मध्ये माझ्या असा 25,000 फोन आहे तू गोरा सर स्क्रब लावून गोरा पडलायस पाहिला नाही मी सौरभ बघा सौरभ अरे सर कारण की आजचा सर्व फोकस सौरभवर चालणार आहे कारण की करता धरता सब सौरभ आहे कारण की सौरभनी जर आपलं कला कौशल्य दाखवलं तरच आपण एकदम टेस्टी पोपटी अनुभव होऊ शकतो बघा फायदा घेतला पाहिजे आणि त्याची जी चड्डी आहे खूप महाग आहे ऐकीची आहे या कट नाही होणार या कट नाही होणार या कट होणार नाही सोऱ्या पहिले सांगताव कट होणार नाही आपल्या 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 व्हिडिओ मध्ये कट बीट हा विषयच नसतो डायरेक्ट आपण डायरेक्ट फोन पकडतो ना व्हिडिओ काढतोय असं आपलं काम असते आपल्याला पटत नाही व्हिडिओ बिडिओ कट करायला तुझ्या आई सवऱ्या सौरभ हा सौरभ तिकडे जातोय आपल्या गोडाऊन मधून पावली आणायला तिकडे पावलीचा गोडाऊन आहे असा सौरभच One Eternity Later तर आता आपली होते तिथपर्यंत सौरभने आपल्याला केली आणलेली आहेत बघा इथे किती सुंदर सुंदर गावठी केली एकदम ब्रँडेड इलायची केली आणि साहिलची इकडं चालू आहेत रम्मी टाईम आमच्या सट्टा म्हणजे 400-500 जिंकला तर आम्हाला 250 रुपये तर आहेतच 100% हे यश घे केळं आणला बघा किती छोटूसं केळं पण एकदम इलायची केला बोलतो त्याला एकदम भारी आणि हे आपल्याला उपलब्ध होतं सौरभ यांच्याकडे सौरभ यांच्या फार्म हाऊसमध्ये हे सौरभ यांच्या फार्म हाऊसवर भेटेल हे तुम्हाला असं इलायची कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सौरभचा नंबर मी खाली टाकेन हा मागचा एक एकरचा प्लॉट आहे ना त्यामुळे पूर्ण केळीच आहेत आणि इकडे आंबे नुसते 1-2 एकर मध्ये आंबेच आहेत अरे केला सोडून देणार कोणीतरी मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात
असं कन्फ्युज हो मला कट करायचं प्रॉब्लेम होतो माहिती आहे अशा गोष्टी केले के साथ पोपटी काय पण बोलू का तू हात हात जुगारी जुगारी आमच्या ग्रुप मधला डेंजर डेंजर माणूस कधी वाया जाऊ शकतो दिसतो का रे बघ व्हिडिओ मध्ये क्लिअर अरे सौरभची बरोबर सौरभची बरोबर चड्डी हात लंगोटी हात नाही चड्डी नाही चड्डी फार माग आहे नाही त्या बघ शिवाय शिवाय देऊ नको मी कटबीट नंतर करणार नाही पहिले सांगतो चड्डी नको चड्डी बिड्डीचा विषय नाही आता होते आपली पोपटी आता ऑलमोस्ट ऑलमोस्ट डन झालेलीच आहे टायमिंग काय झालं कुक आहे कुक कुक आमचा एकदम करता धरता आज पोपटीचा आणि त्याबरोबर आणि डोनर आपले डोनर विक्रांत आणि आपले काय बोलतात ते गाडी मालक काय नाही ना मॅनेजमेंट मॅनेजमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे गेलाय आणि यांच्याकडे सर्व कोटा सांभाळण्याचा म्हणजे संपवण्याचा कोटा यांच्याकडे आणि मी इकडे व्हिडिओ काढणं म्हणजे हे असे क्षण टिपण्याचं कार्य मी करतो आमच्या पार्टीमध्ये नको 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 मागची मी काय आणि हे दुसरं केलं आता एक मिनिट होईलच 100% होईल अंडे बिंडी पेटतील पण होईल 100% होईल सौरभ बोलला ना विषय संपला बर पेटो पेटो का नाही ती तरी खाऊ आम्ही खाऊ नाही पेटणार नाही अरे म्हणजे पेटली असेल तरी खाणार पण पेटणार नाही हे सौरभचा कॉन्फिडन्स आहे हे साहिल आमची पोपटी तयार होते तुम्हाला दाखवणार आम्ही कशी भाजले चिकन कसं दाखवलं झालं कसं झालं एकदम ब्रँडेड बघा दाखवू एकदम आम्ही तयार आहे खायला नको असू दे साहिलला द्या कसा चायनीज हा आणि इकडे एक अंडा टिचकलेलं होतं ते सौरभ ने बघा काहीतरी नवीन नवीन बनवायला लावलाय काय सौरभ बनवते सांग जरा आपल्या अहो बघा बघा आणि सौरभचा हा मोती इकडे किती भुकतोय बघा रॉकी मोती रॉकी इकडे बघा यो बघा मोती कसा घसला घसला का जरा पेस निघतो ना हे बघा सौरभने काहीतरी नवीन इन्व्हेंशन करायला लावलं इकडं एक अंडा टिचकलेलं होतं त्या अंड्याचं बघा काय करतोय साहिलसाठी खास साहिलसाठी अंडा फ्राय ते पण एकदम डेंजर प्रकारे अरे ते तवा वितलेल असं करून बघा त्या सांगताना मी गरम होऊ दे असा गरम गरम कर नंतर साईडला घेऊन अंडा टाकला तरी बोल ना बघा कसा मस्त पैकी बसलाय दिसतोय का कसा मस्त पैकी एकदम थंडी थंडी मध्ये गरमी होते साईडला बसून द्यायचो काय सौरभ काय करायला लावलं हे तू अंडा फ्राय आणि हे इकडे टिचकलेलं अंड हे मीठ मसाला टाकलास का नाही मीठ चालेल मीठच बस हा पॅन आणि याच्यात टाकला होता अंड टाक ना तुला याच सांगायचं होतं का साहिल बघा बघा कसा टेक्निक बघा अंडा उडव असा
अंडा उडव, अंडा उडव वर, उडून उडून देस डायरेक्ट अंडा, डायरेक्ट वरती जाऊ दे. बघा कसं असं कोणी बनवलं नसेल आजपर्यंतच्या, ज्यांनी ज्यांनी पोपट्या बनवल्या हिस्ट्री मध्ये असं कोणी बनवलं नसेल पोपट्याच्या ह्याच्यामध्ये अंडा फ्राय. बघा कसं अंड फ्राय. आणि माझा फोन इथे खूप तापताना लांबून शूट करतो जरा आता. आधीच आधीच हाय टेम्परेचर वाला फोन आहे माझा. बघा बघू शकता तुम्ही इथं अंडा. देवा परमेश्वरा ये क्या कर दिया, ये क्या हुई, ये प्रभु ये क्या हुई, यहाँ अंडा तो फट गई. क्या बोला से साहिल, क्या बोला. मगाशी काय बोला त्या साहिल, काय बोला त्या मगाशी, इस्पिस क्या, इस्पिस क्या. इन्शुरन्स आहे, चल इन्शुरन्स आहे जबराला, दोन तीन वर्षाचा इन्शुरन्स आहे. शिव्या शिव्या, आता बघा, आता बघा. ओ माय गॉड, ओ माय गॉड, दिस इज कॉल्ड कुक, कुक. आता टिचकवाय पाहिजे होती, एक टिचकवाय पाहिजे. आम्ही पण खाव असा खाना. अजून या होते ना उलटा करणार. जास्त टाकलाय त्या, ते पाखडून दे, पाखडून दे, चल दे, चल पाखड. अरे एकदा होऊ देस, पोपटीचं वाप निघाला अगदी सवर्या झाली. ओके होती पोती वाप निघाली. बघा इथून कशी वाप निघते बघा, मडक्यात मरू द्या. कुठला झाला झाला 25 मिनिट झाले. आता पोपटी आपली जवळजवळ रेडीच झालेली. आता बघतो ती साईडला काढायची आणि साईडला काढून ठेवू, परातामध्ये ओतून घेऊ. मला दाखवतो कसा निवांत, पुढचा प्लॅन दाखवतो कसा काय. तिथपर्यंत अंडा एन्जॉय करतो आम्ही. तिथपर्यंत हे सौरभ बनवलेलं एकदम उत्कृष्ट अंडा. त्याला विचार, याला विचार, कधीच आम्ही. अरे तो होल पडलेलाच आधीपासून, तो आधीच बोललेला. तिथपर्यंत 2 मिनिटाचा ब्रेक घेतो कारण की ऍड आले. आता आता अंडा खातो ऍड मध्ये. जल्दी लोटेंगे, जल्दी लोटेंगे वही जोश के साथ. येस तू फार डेंजर मगाशी काहीतरी बोललास, फार दिवसातून शब्द ऐकलं तुझं. हे बाबू साईडलाच काढून ठेव. आणि सौरभ तुझा हा रॉकी खूप भुकतोय रे, त्या घशामध्ये टाकू का ही पोपटी गरम गरम. बघा बघा कसा अनुभव, बघा बघा. इथंच आहे ना, त्या खराब आहे का तो. घे घे, खराब बिराब नाही त्या, बघते जाऊ याच केलाय. लवकर लवकर, जल्दी जल्दी बाबू राहू दे ना, जल्दी वासे हटव, जल्दी 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 वासे हटव. आता बघा कसं इंगोल बिंगोला. आता इंगोल बिंगोल मध्ये, आता अंड्यामध्ये इंगोल बिंगोल येत बघा, अजून टेस्टी होत. कुक जोड, कुकच्या जोडीला साक्षात सौरभ, सौरभ शेलार यांच्या जोडीला साक्षात आम्ही. आणि साहिल आपण दिसत नसाल, दिसतो का कोण, दिसते का खबारात दिसत नसतील. आम्ही खबारात काली एवढा मोठा तिकडून दिसतो का, क्लिअर कट एकदम, क्लिअर कट एकदम. साहिल बघ चेन दिसते काही, फुले दिसतो. आता बघा आता अंडा, येस चला पटापट. साहिल टेस्ट कर, काय वाटतं तुला, मीठ कमी आहे, मीठ कमी आहे. तोंडा तिकडून ताना जरा, तुझ्या आपण तुझ्या आईला मला द्या इंगला जरा, असा तिकडून ताना जरा, असा यार खायचं त्याने खा बाबू, खास नाही. येस मस्त बेगी लागला, मस्त बेगी बनवला अंडा सौरभनी. सौरभ याला क्रेडिट देण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. अरे सौरभ खाऊन बघ ना कसा झालाय चिकन. अरे अंडा आता सौरभ काढ.
झालेली एकदम पोपी रेडी असं वाटतंय. मग घे ना, काढ ना सौरभ. नाही खेळ काय नाही, पेटली तरी चालेल. पेटणार नाही, पेटवायची नाही ती भावा. पेटवाय कसा पेटवला, पाच मिनिट असत होते, पाच मिनिट अजून फक्त वेट करू. नंतर मग धर दाब धर दाब आडलाच बरा. आया रे दादा पोपटीचा सीझन आया. अक्की आमचा असा विषय, पोपटीचा सीझन निघून गेला ना, आता आम्ही पोपटी बनवायला लागलो. सुकलेल शिंगाने चेक कर लावली. आता झाले का नाही झाले असं वाटतंय. काय सौरभ, हा एक नंबर झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता. चला आता उचल त्या बुराडा करतोय, बुराडा काढ ना माती बघ जमीन. चला इकडे नाही या एवढा मोठा खाली तर करू या साईडला पण ना. जरा उजलेला असेल तर झोपा यायचा जरा जराशी कळ काढ ना. आता जराशी कळ काढा फक्त नंतर काय धरदाब नाही पेटलेल थोडी पण. बघू शकता एकदम मस्त प्रकारे सौरभ यांनी आपल्या अनुभवाचा बोल बोल अनुभवाचे बोल दाखवले तिथे आपल्याला. एकदम मस्त प्रकारे झालेले. बॅटरी माझं पोपटी व दिसे नाही माझा मोबाईल म्हणून पण ना. आता या पाय थांब ना, मी उठाव ना. मी थांबा, मी पहिला वीस चेक करून बघतो. हा व्हायला पहिला पीस मी चेक करणार. थांबा थांबा, शेंगा झाल्यात ना, शेंगा बाकी काय मरू दे. एक नंबर एक नंबर झालेला आहे. एक नंबर म्हणजे एकच नंबर बोलू शकतो. दुसरा दुसरा हंडी याची वाप निघलेलं होती ना. एक नंबर तू टेन्शन नको घेऊ. कोण आहे नाव ठेवणार? नाव ठेवायचं कामच नाही केलेलं. तसाच बसायचा का? तसाच बस बघू शकता. एकदम खतरनाक आहे त्याच्यात काही नाही. एकदम खतरनाक असा सौरभने आपलं कलाकौशल्य दाखवलं. कलाकौशल्य दाखवलं सौरभने आपलं. बघू शकता थंडा घेऊन येताना सौरभ जा पटकन थंडा घेऊन ये. आम्ही इकडे सुरुवातच केलेली आहे सर्वांनी. तर मी पण एक दोन पीस खातो आता. शिंगे शिंगे तिकडे चार माणूस चोरू शकत नाही. दोन जण दिला घेऊन आले खरं असं बघा. सौरभचा नाही पप्पी पप्पी घेलो सौरभ तुझे. कसा नाही दिसला एवढ्या झोपाय ना. बंद कर, आता बंद कर ना. खायचं चिकन चिकन शोधून खातो. दुसरा कुत्रा आलाय त्याला खायला दिला. चिकनचा पीस आता कमी झालाय त्यामुळे जरा तुटवडा निर्माण होतो. तुटवडा निर्माण होत आहे आपल्याला. पण अजून मूस आहे. अंडे बंडे किती पडले बघा. खाऊन जरा हौस फुलच व्हायला आले. आता सौरभ बघा कसा इकडे मस्त निवांत मस्त पैकी एकदम.
हात लावला त्याला मी मस्त पैकी ती व्हिडिओ पाहिली का नाही देवा असे फार कधी 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ होते आता ती फार कसा असा हात लावला त्याला मी मस्त पैकी घालवला मी मला वाटलं आमच्या घरचा कुत्रा आहे आजी आजी काही त्रास वगैरे नाही ना हात लावला मस्त बोललो मी त्याच्याशी मला आमच्या घरचा कुत्रा गेला तो देखो ये देखो टीटा दिखाओ टीटा ये देखो टीटा ठंडा पे ना आम्हाला सर्दी नाही उतरे द्या मला पण सर्दी होई 24 तास ठंडा पे जाऊ कोको कोला मध्ये कमाला आहेस का चोवीस थंडा बिया जातो महिंद्रा मध्ये ना कोको कोला ऍडव्हर्टाइज करतो का टाटा मध्ये का यो पण आजी सर का निघाला हात लावला त्याला मस्त पैकी आणि ती व्हिडिओ आली मला काही पाक बघत नाही 2-3 वेळा तर बघता मी भाकरी विक्री करीत आहे भाजी बसले साहेब कोणतरी रिपोर्टर आहे तो रिपोर्टर त्याला कमाल ना वगैरे काकडीचा पीस थोडं तरी सोडा त्याला इकडे सौरभचा रॉकी बघा कसा इथे तिकडे भुकतो दिसत नाही आपल्याला आणि इकडे आपल्याला दिसते ब्लॅक पॅन्थर आपला ब्लॅक पॅन्थर ना ब्लॅक पॅन्थर येतो असा जॅग्वार नाही यो दिसतो ना हा ब्लॅक पॅन्थर आणि ओनर इकडे बसलेले अरे इकडे हे बघा हे बटाट आता बटाटा घेऊन बघतो अरे हे ठेचा पण टाकला याच्या बटाट्यामध्ये ठेचा दुसरा दोनच टाकलेले मस्त रे मस्त वेग लागते बटाटा ठेचा ठेचा मस्त लागतो त्याच्या जोडीला ठेचा भारी लागतो आपला कसा येऊ बरोबर दिसतं का बाबू इथून बघ क्लिअर हो बटाटा बटाटा खरोखर भारी लागला कुठे गेला रे मीठ टाकतो त्यात खाऊन बघ ना बाबा खाऊन बघ मटारा मी कधी पण शेंगा खुडा गेलो कवल्या खुडा मला कवल्या आवडतात मला कवल्या तू या नाही गेलेला चुलीवर दुसऱ्या खा द्या घरी घेऊन जा घेऊन जा तुझ्या तयार केलीचा बन पण तयार झाला हे अंडी अंड्या म्हणतो दोन्ही असं नाही करा ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे शेवटी देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावे घेणाऱ्याने सगळ्याची चड्डीच घ्यावी 4,500 ची कोण टाकणार टाकीन मी मी खरं खरं चांगलं सौरभ टाकीन मस्त वाटत ना मी व्हॉट्सअपला पण टाकू का नको ते ब्लॉग टाकला या चड्डीचा विषय फार मागे मग स्टोरी टाका बाबू बना हो व्हिडिओ आपण फोटो काढणार पार्टी आता बरखास्त करण्याची वेळ आलेली असं मला वाटतंय कारण की आता जरा शिंगारले आणि मऊ पीस पीस तर चिकनचा फेस पडलाय अंड्यांचा फेस पडलाय चिकन आणि अंड्या चिकन आणि अंड्याचा फेस पडण्यात आलेला आहे इकडे जास्त करून स्टॉक बघा इकडे कसा अंड्यांचा इकडेच ते पण अंडे इकडे पण येऊ शकत यस माझा होता नाही मग मला बिन नाही सभेत मला
वितरली ती अर्धी वितरली वितरली अर्धी गायब झाली दोन खाली तेच उऱ्या पाहिजेत यांनी माझ आठक अंडी खालीस आठक खरा झाली अंदा आठ अंडी खालीस तू कारण की आपण नाही मी दोन खाली असते कारण की नाही एक बिन दिलता मला बिन नको बघू बिन दिलता मग अंडा मी एकच झाला कम से कम खाली असतील मी दोन खाली एका साहेब तू दोन तर बनवू एकाच वाटणी ना तीन तीन न्यायच्या वाटणी मी समज खाली पकड असा दोन झाले तुला चार खाली असतील अंदाज सहा झाली सोना दोन आठ झाली बाबू किती दोन बाबू तू किती तीन अंड्यांचा गोल झालेला अंडा इथं विरघळली असं मला वाटतंय मी एकच आलो या मग नाही फक्त याचा एक याचा बिन याचा बिन मी गेला एक फक्त याचा बिन घेतला याच्याकडून मी समज चार तर निहार नाही एक पाच दोन सात नऊ काम आहे एक पाच नऊ तीन नऊ आणि मी तीन बारा एक तेरा तर तू सहा बसून इथे अख्खा अंड्याचा कळणार एकटा माणूस खाताना जरा मोजायची असते तसा इकडे एक अंडा खाऊन माझी इन्स्टॉल करा लागलं एकट्या एकट्याने अगदी आठ अंडी तब्बल सहा अंडी फोटो घे तब्बल सहा अंडी खाऊन रे वर्ल्ड रेकॉर्ड बनवला तुला खरा वाटणार नाही आणि ते पण न कळता सहा अंडी तुझी हिशोब हिशोब यांनी केलेला आहे याच्या हिशोबाप्रमाणे यांनी तब्बल सहा अंडी गटकलेले आहेत एकाच घासामध्ये आमच्याकडे बोलण्यासाठी शब्द उरले खाऊच नाही खाऊन खाऊन परत अंडा खोसतो तरी अंडा खोसतो तब्बल देवा साडेसहा देवा म्हणजे आणि खाऊन एवढी तरी आणतो नायला खाता बदल सहा आणि डायरेक्ट तुला समजली पण नाही त्याखाली म्हणजे सहा नाही तर तुम्ही पण त्याच्यातलं घ्या मला एक बिन दिला तसा फार डेंजर आहे तुझा ना गिरणी फार वाईट आहे तुझी काय वाटेल गिरणी आहे तुझी कांडी खाली त्यांनी ना मोजली पण आहे मोजायची तर काय इकडे कमी पडली नशीब धाक ब्याक खाली नाही एक कांडे आता बरं झाला आता मला अजून चाय पडत नाही आता दोन पडणार का केलं काम गरम गरम होते तिथून अंडा टाकले मग काय कोणी खिचडीच भरलेत का अंडी काढा फटाफट खिचड उरली असतील दोन तीन नसतील अरे वेड्या सांगा बाथर मुद्दा असं तर ते पा खाल्ल्या काही खालेत मी असं वाल्या अरे तू खाल्ले आता मी मोजतोय आयची गावा काय रे पेटला दोन तीन ग्लास पिला पिणार पिणार नव्हता एक ग्लास येतो पिणार नव्हता तरी जबरदस्ती ग्लास घेतला अर्धाच आहे एकशे एक जोक करायला आला तर तुम्ही एकदा शेंगा एवढा शेंगा
ह्या शिंगा तुम्ही जरा तुमचं गोलेटन या करा जरा उद्या पास मारते माझा विचार विकास झाला चांगला नाही म्हणजे यात उद्या आता उरलेला शिंगा ना आम्ही उद्या पाचमारच्या बाजारला विकायला येणार पोपटीच्या शिंगा तिकडे पण आहे आपल्याकडे शिंगा आणि आणि आणखी जरा शिंगा उरलेला आहे तिकडे उखळत ठेवलेले आहेत ते घराच्या तिकडे मागे ते पण दाखवू तुम्हाला त्यांना आलेल्या पाहुण्याला पार्सल त्यांना आलेल्या पाहुण्याला पार्सल करू साहिलचे असते आणि सौरभचा मोती निसता तिकडे एक किंकाळतोय अरे मोती तबन रे रॉकी अरे रॉकी का गेली बाबा रॉकी कारण की ते तुझ्या रॉकीला राहणार मला मोती संपणार का घसाय वाटलाय आता किती बघतोय रे हा ब्लॉक कधी हा ब्लॉक लवकर येईल अरे तेच म्हणतो मी माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज कसे येतात तर हे माझे मित्रच 10-15 वेळा माझे ब्लॉग बघतात युट्यूबचे ब्लॉग सेव्ह करून बसले तीन मोबाईल घेऊन हे बघा सौरभचा हे सौरभ इकडे रॉकी वन मॅन शो सौरभचा रॉबी सौरभ कधी लगीन लावतो इथं वयात आलेला आहे तो अशा प्रकारे येडावला करा द्या थंडा पितो करो थंडा प्यायला आलेला तो अंधेरात अजून ठेवायचे बारका होता तो अंधेरात ठेवायचे होता महिना सोडलेला नाही त्याला अंधेरातच आपले कुठं चल तिकडे निवांत करू असा काय तसं पार्टी बरखास्त तर आता पार्टी बरखास्त करण्याचा वेळ आलेला आहे असं मला वाटतं कारण की आता एवढं उरलेलं आहे पण खायची आता इच्छा कोणाची नाही कारण की आता अंडा आणि चिकन तर सर्वांनी समेटलेलं आहे गोलाटलेलं आहे पटापट आपल्या अंडी गोलाटण्याचं श्रेय यांना देऊ शकतो आपण 14 अंड्यांपैकी 6 अंडी खाणार तर असा असं वाटतं की आता वाटी बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे कारण की आता या शिंगा तर संपणे से रहे अभी आणि तिकडे घराच्या मागे पण ठेवल्या सुकडत मग ते आता राहू देस तर गाईज तर काय आता पार्टी बरखास्त करूयात असं मला वाटतंय हे बोला रे दोन दोन शब्द तुम्ही नेहमीप्रमाणे काहीतरी खूप छान पार्टी झाली आणि सर्व पार्टीचा श्रेय आम्ही सौरभला देतोय नाही नाही सौरभला सौरभला श्रेय देण्यात येईल पण त्यात तुझा पण योगदान आहे कारण तुमचं पक्षी आले ते योगदान प्रत्येक महिन्याला होईल हा त्याच्यात गॅप नाही पडणार त्याच्यात नाही चल चल तिकडे पहिले अर्ध्या रस्त्यातून फिरून जाऊ पार्टी प्लॅन कॅन्सल झाल्यावर पण पक्षी येतील पक्षी चल विक्रांतचं बोलणं झालं आता सौरभ तुझा तिकडे आठवते ऍड आले ऍड आले ऍड तुझ्याकडे नाही तुझ्याकडे आता तुझ्याकडे साहिल तुझं काय म्हणणं आहे काय म्हणणं दोन शब्द तर बोल संमत आहे पार्टीसाठी मी संमत आहे आधी कधी आता बोल ना दोन शब्द काहीतरी सौरभ चल तू आता आठवलास काहीतरी बोल धन्यवाद माझ्याकडे आले घरी आपण पार्टी केली त्याच्याबद्दल हा आणखी एवढंच बस तुमचा सयश तू बोल आता सर्वांचे खूप खूप आभार मला इकडे बोलवल्याबद्दल आणखी पार्टी श्रेय सौरभ शेजार 25 वर्ष तब्बल सिद्ध करून दाखवलेला आहे त्यांचा अनुभव आपल्या समोर एवढी खतरनाक पोपटी बनून त्यांचा अनुभव त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि आपल्याला बोलायला जागा ठेवलेली नाही अशा प्रकारे शब्द निशब्द निशब्द करून टाकलेला आहे मला त्यांनी मला पार्टीच्या पहिले असं वाटलेलं का होईल की नाही होईल हा मोठा प्रश्न होता पण त्यांनी सिद्ध करून दाखवलेले ते एकदम डेंजर आणि खतरनाक प्रकारे कुक अनुभवी माणूस तब्बल 25 वर्षाचा अनुभव असलेले कुक आहेत आणि शब्द साहिल लास्टचं दोन शब्द काय सांडी बद्दल काय सांग ना मी न कळत खाऊन गेलो ती बघ सर्व बरोबर दिसतो का तर गाईज आता झालेली आमची पार्टी आता बरखास्त करण्याची वेळ आलेली सर्वांचे दोन शब्द ऐकलेले तुम्ही तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचं गाईज आमच्या चॅनलला सो बाय बाय गाईज टेक केअर मजेत राहा खुश राहा आणि भेटू एका नवीन मजेदार व्लॉग मध्ये सो बाय बाय गाईज
आपला हम्मा हम्मा रम्मा रम्मा डम्बा डम्बा हम्बा हम्बा रम्बा रम्बा कम्बा कम्बा